सेनेचे अध्यक्ष आणि आपलं सर्वांचं प्रेरणास्थान माननीय श्री राजसाहेब ठाकरे व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी आणि समोर बसलेले पण तुम्ही माझे सगळे सहकारी, तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 8व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या आणि माझ्या सर्वांतर्फे राजसाहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आज आपला वर्धापन दिन आहे. मी मुद्दाम साहेबांना घ्यायला बाहेर गेलो नेहमीसारखाच. म्हटलं साहेबांच्या बरोबर काही पेटारा वगैरे येईल, दबक वगैरे येईल, काही बंधन वगैरे. बंधन बांधायचं काम त्यांचं. आपल्याकडे ते साहेब आले एकटेच आले, बाळाजी आले बरोबर. बंधन त्यांनी बांधलं शिवसैनिकांना, पक्षाध्यक्षांनी बंधन बांधलं आणि स्वतः काय बांधून घेतलं, स्वतः व्हिडिओकॉनच्या राजकुमार दूत कडून गंडा बांधून घेतला. बरं, गंडा साधा सुद्धा नाही बांधला, कार्यकर्त्यांना शिवबंधन एक छोटा तो दोरा आणि स्वतःला मात्र गंडा, 25 कोटीचा गंडा राजकुमार दूत कडून. आहे तुम्हाला जर ते शिवबंधन बांधायचं होतं तर मुंबईच्या महापौराला बांधायचं होतं, स्टँडिंग कमिटी चेअरमन राहुल शेबाळेंना बांधायचं होतं आणि काही फार सांगायची गरज नव्हती. एवढंच सांगायला पाहिजे होतं की ज्या मुंबईकर जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला तसा विश्वासघात लोकांचा करणार नाही, मुंबईकरांचा विश्वासघात करणार नाही. मुंबईकरांसाठी उत्तम रस्ते देऊ, साफसफाई करू, खड्डेमुक्त रस्ते देऊ असं काहीतरी करण्यासाठी जरा त्यांना द्यायला पाहिजे होता गंडा. पण त्यांना गंडा दिला, त्यांना सर्वांना गंडवलं, स्वतः मात्र व्हिडिओकॉनच्या दूध करून 25 कोटीचा गंडा बांधून घेतला. आपल्याला असं काही लागत नाही साहेब, तुम्ही आम्हाला जे बांधून ठेवलंय ते महाराष्ट्राच्या हिताच्या विचाराने बांधून ठेवलं, त्यामुळे आम्हाला अशा गंड्यांची गरज पडत नाही. आज सुद्धा हे एवढे कार्यकर्ते आले, टोलचं आंदोलन झालं, एक धाक निर्माण मात्र झाला, खळबखड्या कमी झालं म्हणून काही लोकांना आनंदाच्या उकड्या फुटल्या. धाक एवढा निर्माण झाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा गाडीमध्ये पाहिला की त्या टोल बूथवरचा बांबू आपाप उभा राहतो. गाडी गेली का परत खाली. आम्ही काय करणार, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याची कमाल आहे आणि राजसाहेब ठाकरेंची कमाल आहे. हे आता टीव्हीवर जाहिराती सुरू झाल्या, जाताना पण बांबू उभारेल काळजी करू नका.
टीव्हीवर जाहिराती सुरू झाल्या. आमचं 4 दिवसाचं अधिवेशन सुरू झालं तेव्हा पण सांगितलं की हे कल्याणकारी राज्य आहे. काँग्रेस आघाडी राष्ट्रवादीचं एक कल्याणकारी राज्य आहे. तर मी म्हटलं अजित पवार तुम्ही बरोबर बोलतात, हे कल्याणकारी राज्य हे मला पूर्णपणे मान्य आहे, पण हे कल्याणकारी राज्य बॉम्बस्फोटातला आरोपी संजय दत्त याच्यासाठी कल्याणकारी आहे. हे कल्याणकारी राज्य काँग्रेस आघाडी राष्ट्रवादीचं कल्याणकारी राज्य लखनौच्या केसला नेताना त्या लखनौच्या एक्सप्रेस ट्रेन मध्ये एक्सप्रेस लग्न करणारा देशद्रोही अबू सालेम त्याच्यासाठी हे कल्याणकारी राज्य आहे. मी म्हटलं अध्यक्ष महोदय, उद्या या काँग्रेसवाल्यांना एक्सप्रेस लग्न झाल्याचे एक्सप्रेस पेढे एक्सप्रेस मिठाई बाळ झालं म्हणून अबू सालेम कडून आली तर मला आश्चर्य वाटायचं नाही. महाराष्ट्र म्हणे पहिला नंबर आहे, म्हटलं हो बरोबर आहे. काँग्रेस या आघाडीच्या राजवटीत पहिला नंबर कशात मिळाला तर देशातल्या सगळ्यात जास्त झोपडपट्ट्या कुठे असतील तर त्या महाराष्ट्रातच आहे, आणि त्यामुळे त्याला पहिला नंबर मिळाला. महाराष्ट्राला पहिला नंबर मिळाला, देशात सर्वात जास्त दारू उत्पादन आणि दारू उत्पादनापासून सगळ्यात जास्त महसूल जर राज्याला मिळत असेल, संपूर्ण देशात सगळ्यात विक्रमी पैसा दारूतून निर्माण झालेला जर कोणी देत असेल तर ते महाराष्ट्राचं दारूबंदी खातं देतं, याच्यामध्ये पहिला नंबर आहे. महाराष्ट्राचा पहिला नंबर देशात डिझेल आणि पेट्रोल हे सगळ्यात जास्त कुठे महागात मिळत असेल, सगळ्यात महाग पेट्रोल आणि डिझेल मिळत असेल तर ते आपल्या महाराष्ट्रात मिळतं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. आणि स्टॅम्प ड्युटी सुद्धा सर्वात महाग सर्वात भारी ती स्टॅम्प ड्युटी मध्ये सुद्धा महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. आता गेल्या आठवड्यातल्या घडामोडी आपण पाहिल्या. राजसाहेब तुम्ही ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहात. आपले राजसाहेब कुठे गेले नाहीत ना, कुठे गेले? राजसाहेबांकडे गडकरी जी आले, राजसाहेबांकडे मुंडे जी आले, राजसाहेबांकडे विनोद तावडे आले, आशिष शेलार आले, शेका पक्षाचे जयंत पाटील आले, विनय कोरे आले. ते आले म्हणून राजसाहेब आपले भेटले. राजसाहेब कोणाला भेटायला गेले नव्हते. पूर्वी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला विविध लोक येत होते, तेव्हा मात्र कौतुक जावेद मियादाद पासून सगळीकडून आले तर त्यांचं कौतुक. राजसाहेबांना भेटायला जे लोक आले ते चांगले लोक आले, आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा विचार करणारे लोक आले. आपले साहेब कुठे गेले नाहीत. आणि याच्यावरून अनेक लोकांना पोटदुखी झाली. आज बाळाजीवर त्या फालतू पेपर मधून टीका आहे, तो पोपट बोरू पोपट. इथे बसला की शिवसेनेचे गोडवे गातो, दिल्लीत गेला की पवारांच्या घरात बसतो. असा पोपट. सरडा रंग बदलतो वगैरे ऐकलं होत, पण पोपटाचे सुद्धा रंग बदलतात हे आता आपल्याला दिसतच आहे. पण या सगळ्या घडामोडीत एक मात्र सिद्ध झालं,
आणि ते सिद्ध व्हायच्या आधी आणखीन एका मोठ्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधतो. महाराष्ट्राला या मुंबईला राकेश बारियान सारखा दहशतवाद्यांचा कर्दनकार, देशद्रोह्यांचा कर्दनकार असा पोलीस कमिशनर मिळाला तर निवडणूक आयोगाने त्याच्यावर हरकत घेतली. राकेश बारियांच्या नियुक्तीवर हरकत घेतली, निवडणूक आयोग सुद्धा आपल्या मर्यादांचं उल्लंघन करत आहे. दोष काय राकेश बारियांचा? तर राकेश बारियांचा दोष ते मुंबईत जन्मले हा आहे. पण राकेश बारियांसारखा निष्कलंक आणि अतिशय कर्तव्य कठोर अधिकारी या मुंबईत जन्माला आला हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आणि अशा वेळेला माझ्या मनात एकच प्रश्न आला, कोण कुठले सत्यपाल सिंग, त्यांचा जन्म उत्तर प्रदेश मध्ये झाला, ते मुंबईचे कमिशनर झाले, आम्ही त्यांचं स्वागत केलं, पण त्या सत्यपाल सिंगने राजीनामा मंजूर व्हायच्या आधी एका राजकीय पक्षात भाजपमध्ये प्रवेश केला. त्या सत्यपाल सिंग ना विचारायला ना निवडणूक आयोग आलं, ना केंद्र सरकार आलं, ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांची हिंमत झाली. पण ही हिंमत राकेश बारियांच्या बाबतीत झाली. निवडणूक आयोग आपल्या अधिकारांचं उल्लंघन करत आहे या ठिकाणी. म्हणूनच या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष ठेवावं आणि राजसाहेब ठाकरेंच्या हातून आपल्याला गंडा बांधला नाही तरी राजसाहेब ठाकरे हे आपले असे नेते आहेत, राजसाहेब ठाकरे हे सडेतोड नेते आहेत, राजसाहेब ठाकरे खणखणीत नेते आहेत, राजसाहेब ठाकरे प्रामाणिक नेते आहेत. आणि आज जे शिवसेनेतून जे लढाऊ शिवसैनिक बाहेर पडले याचं कारण शिवसेनेचं नेतृत्व हे आता विकलं जायला लागलेलं आहे. विकाऊ नेतृत्व ज्या खाली आम्हाला काम करायचं नाही याच्यामुळे असे शिवसैनिक आज शिवसेनेतून बाहेर पडलेले आहेत. आणखीन मोठी गळती लागले, वेटिंग लिस्ट फार मोठी आहे, पण आपण सुद्धा पारखून घ्यायला पाहिजे. पण एक आहे की साहेबांचं आपलं नेतृत्व असं आहे की बरोबर सगळ्या गोष्टी होतील. आणि मी परत एकदा माझ्या भाषणाचा शेवट करण्यापूर्वी परत एकदा राजसाहेब ठाकरेंना मनापासून शुभेच्छा देतो. राजसाहेब तुम्ही अतिशय चतुर राजकारणी आहात, पण प्रामाणिक राजकारणी आहात याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.